तर बघूया आईने आता काय काय आणलंय ते. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. काय करतेस? कालच्या बॅग आपल्या रिकाम्याच नाही केल्या. अच्छा, म्हटलं चल आता पटकन करून घेऊ. आई आली वाटत. हा बघ कसा धावत आला. आजी आली. वर जा. अले सो आजी आलेली आहे. गुड इव्हिनिंग. झाला अभ्यास तुझा? आता खेळायला लागलास तू? कालची रिकामीच नाही केली आल्यानंतर. म्हटलं जाऊ दे चला आता रिकामी करूया. आणि आई सुद्धा आता जस्ट आली बाहेरून. हॅलो. आणि आई आली आहे. आई येताना सुद्धा बरंच काही काही घेऊन आली आहे. काहीतरी घेऊन आली आहे ती. ती त्याला दाखवते. आता आज खूप दिवसांनी असं बाजारात जाणं झालं, मग दुकानात जाणं झालं, आणि मग शॉपिंगही झालं. काय आणलंयस पण? मग अरे जरा ज्वेलरी थोडीशी आम्हाला दोघींना नेहमीची घालायला, कानातलं हे ते सगळं. इमिटेशन ज्वेलरी. इमिटेशन ज्वेलरी. जरा नवीन काहीतरी. सो बघूया आता या बॉक्स मध्ये आईने काय काय आणलंय ते. म्हणजे एक दोन वस्तू नाहीये, त्याच्यासाठी बॉक्स घ्यावा लागलाय. बरंच आणलंय वाटतं. हो बरंच आणलंय. चलो लेट स्टार्ट. वाव, डेली युजचं मंगळसूत्र आणलं आईने. मस्त एक छोटस डिझाईन. मस्त आहे. पण किती गोड आहे, नाजूक आहे, सुंदर आहे. त्यानंतर इयरिंग्स मध्ये टॉप्स आपल्याला जे घालायला लागतात तो एक प्रकार आणलाय. आणि हे ना अंकिता, मी दोन आणलेत. एक तुला एक सेम डिझाईन. सेम डिझाईन. सेम डिझाईन. कारण मग ज्या दिवशी अंकिता घालेल त्याच दिवशी जर मला घालावं असं वाटलं प्रॉब्लेम नको. आपल्याला दोन आणले. वाव, मस्त आहे ना. सो हे एक ब्रेसलेट आणलंय आईने. त्यानंतर अजून एक इयरिंग्स. डिझाईन्स अप्रतिम आहेत सगळे. आणि एक दोन प्रकार आईने असे आणले की डेली वेअरला आपल्याला जी मंगळसूत्र लागतात त्याचे प्रकार आणलेत आईने. एक हे आणलंय. हे दोन आहेत सेम, फक्त याचं पेंडंट जरा वेगळं आहे. हा इथे सर्कल आहे आणि इथे असा पानाचा शेप आहे. आणि हे जास्त आहे एका ह्याच्यात, हे जास्त आहे एका ह्याच्यात. अच्छा ओके. सो हा डिफरन्स आहे ह्याच्यात. त्यानंतर अजून एक अगेन मंगळसूत्रच आहे. भरपूर मंगळसूत्र आणले. मग ते असं आणली की जरा कसं. हे अजून एक ब्रेसलेट. हे प्लेन आहे. मस्त आहे ना. पण घातलं की झालं. शाईन पण काय सुंदर आहे. जबरदस्त. ते दुसरं बघ मी तुम्हाला काढून जस्ट. त्यानंतर हे जे आपण आधी ब्रेसलेट बघितलं त्यातलाच अजून एक जोड आणलाय आईने. किती क्यूट आहे हातात घातल्यावर. बघ मस्त हे कर ना. होतं का असं करून जा असं का. हे बघ एक घातलं की काम झालं. मस्त. त्यानंतर हा एक सेट आणला आईने फंक्शन वेअर. पटक एक मंगळसूत्र आणि त्याचेच मॅचिंग कानातले. त्यानंतर आहेत इयरिंग्स प्रकार आहेत. सो हे जसं मगाशी आई म्हणाली की हां दोन पेअर आणली आहेत ते एक आणलंय. ही एक जरा वेगळी डिझाईन आणली आहे. आणि हे अजून एक पेअर. मस्त भरपूर कानातली झाली आहे आता आम्हाला. कारण आता ते पहिला जो सेट होता ना आमचा तो जरा आता बराच घालून घालून म्हटलं चला आता नवीन स्टॉक आणून टाकला. आणि हा एक बांगड्यांचा सेट आणलाय जो मला क्यूट आहे बघ प्रचंड आवडलाय. बघितल्याबरोबरच इतका वाव. साडी वगैरे नेसली दोन घातल्या. ड्रेस वरती एक एक घातलं तरी इनफ आहे बघ ना. आणि माझ्या आणि आईचा एक हे आहे की आमचे साईज सेम आहेत बांगड्यांच्या, त्यामुळे टेन्शनच नसतं काही आम्हाला. मस्त. हेच बघ त्याचं खूप डिझाईन आवडलं ते. मस्तच. तर असं मस्त शॉपिंग आई आज येताना करून आली आहे. आता हे सुद्धा सगळं छान नीट लावून ठेवते. मग अशी जी बॅग रिकामी केली होती ती सुद्धा सगळी आवरून घेते. हे काय हे पण गेम बघ. एकदम सरप्राईज झालं हे. इन्व्हिटेशन ज्वेलरी शॉपिंग एकदम सरप्राईज. अरे मलाही नव्हतं पुष्कर वाटलं की मी अशी जाईन. ती खूपच गोड आहे. मस्त. हॅलो कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो इन्व्हिटेशन ज्वेलरी आता तुम्ही बघितलीच असेल. मी सुद्धा माझी कामं चालू आहेत. मी बॅग अनपॅक करते. सो त्याचं झालं असं होतं की काल सॅटरडे नाईट आम्ही पुष्करच्या कझिनकडे गेलो होतो. माझ्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल पुष्करचा भाऊ आलाय कोकणातनं. सो त्याची बहीण इथेच राहते. सो काल आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलंय. सो तीच बॅग मी अनपॅक करायला घेतली आहे. तेवढ्यात आई आली. सो इन्व्हिटेशन ज्वेलरी सुद्धा आपण बघितली आहे. आता मी पटापट हे सगळं आवरून घेते आधी.
काय करतोय राहू नुसता मस्ती राहू पाऊस पडतोय का तर आजचे वेदर अपडेट्स आज जबरदस्त पाऊस पडलाय आमच्या इथे आणि इथे बघू शकता पाऊस बघतायत ना हा राहूचे फ्रेंड्स सगळे पाऊस बघतात काढून ठेवलंय पटापटा जागच्या जागी ठेवून देते जास्त काही घेतलंच नव्हतं ना काल आपण हो राहूच्या गोष्टी डिनरला काय आज मी आणि आई आता तेच बोलतो काय करणार आहे डिनर सुचत नाहीये पण मी आणि अंकिता करतो काय रोज काय करायचं रोज काय करायचं हा प्रश्न असतो आपल्या सगळ्यांकडे मोस्टली तो झालाच प्लस अजून डोक्यात आहे उद्यापासून रुटीन सुरू होणार आहे राहूची स्कूल सुरू होणार आहे स्वतः उद्या त्याचा टिफिन सुद्धा आहे ते काय करायचं सगळं प्लॅनिंग तू या साईडला ये मला बॅग सगळ्या ठेवून घेऊ दे इथे कुठे स्टंप लावतोय आतमध्ये इथे बाहेर लाव ना इथे मॅचिंग झालंय बघ टॉर्च ऑरेंज टी शर्ट ऑरेंज हा पाय कसा आहे का तुझा बरेच व्ह्युअर्स विचारतायत अंकिता तुझा पाय कसा आहे पाय आता खूप बरा आहे थोडस स्लाइट कधीतरी पेनिंग जाणवत पण तेवढं जेवढं होतं तेवढं नाही पण आता ओके आहे म्हणजे मी व्यवस्थित चालू शकते इतका बरा झालाय ओके आहे आता मस्त त्याच्यावर जास्त पण स्ट्रेस देऊ नको सध्या नाही जरा जपूनच हळूहळू हे करते म्हणजे डेली रुटीन त्या दिवशी तर म्हणजे माझं असं झालं होतं की मी काहीच करू शकत नव्हते पण आता ओके आहे म्हणजे मी व्यवस्थित वावरते व्यवस्थित चालते थोडस कधीतरी पेनिंग झालं तर होत आहे मला आईने आणली का आता देवाची येताना ती पण संपलेली माई येता येता घेऊन आली जरा डब्यात सगळी भरून ठेवते उद्यापासून म्हटलं तसं रुटीन सुरू तर आई आणि अंकिता आता डिनर साठी बाहेरून सँडविच ऑर्डर करतायत सकाळचे 9 टाइम दाखवते तू कॅल्क्युलेटर मध्ये अंकिता आईची आणि आता कामं सुरू आहेत आई कपडे वाळत घालते काही कपड्यांच्या घड्या करते आणि हा स्टँड आम्ही आज आत आणून ठेवलाय कारण पाऊस आज जबरदस्त पडतोय टेरेस मध्ये भरपूर पाणी झालं होतं सो बॅग्स मधलं सगळं काढलंय जे जे कपाटात ठेवायचे ते ठेवून देते जरा पाऊच आधी रिकामा करते तर अशा प्रकारे अंकिता आणि आईची कामं सुरू आहेत संध्याकाळची आणि डिनरसाठी त्यांनी मागवलंय सँडविच सो ते आलं की आम्ही मस्त डिनर एन्जॉय करू खिचडी लावते तर डिनरला काय करायचं चालू होतं हे करूया का ते करूया का पण आज आम्हाला सगळ्यांना ना सँडविच खायचं खूप टेम्प्ट झालंय सो म्हटलं जरा आज सँडविच ऑर्डर करूया पण राहूचं मी बनवते इथे राहूसाठी खिचडी बनवते आमचा तरी डिनरचा प्रश्न सुटलाय अरे इथे का ठेवते मी काय करते एक दिवस नो किचन चॅलेंज केलं तर तू विसरली की काय सगळं लक्षातच नाही राहिलं म्हणजे मी इथे डब्बा ठेवला नाही पण माझं कन्फ्युजन झालं हा डब्बा आणि तो डब्बा हा त्याच्यात विसरले मी विसरली काल तू सगळं मी आणि राहुलने काल सगळं किचन मॅनेज केलंय त्यामुळे अंकिता आज विसरली डब्बा कुठे ठेवायचा विसरली इथे ठेवत होती कुकिंगचा टास्क दिल्यावर काय होईल मग विसरून जाणार मी कुकिंग चावल किधर तांदूळ कुठे तांदूळ कुठे फोन आणि अंकिता तशी जाम कॉमेडी आहे तुम्हाला जशी व्लॉग मध्ये एकदम सिरियस वाटते तशी नाहीये जाम धमाल करत असते ती ब्लॉग सुरू झाल्यावर जरा तिला टेन्शन येतं त्यामुळे ती कॉन्शियस होते आणि मग त्या मूड मध्ये जाते ती एकदम पण ती जाम धमाल मस्ती करत असते घरात जोक्स आमचे भरपूर चालू असतात आणि खरं तर आमच्याकडे आम्ही सगळेच मी पुष्कर आई पप्पा आम्ही सगळे एकदम म्हणजे असं आम्ही कधी असं नसतं मला आता हे कसं बोलायचं किंवा काय एकदम फ्रेंडली आमच्या सगळ्यांचं ब्लॉग तिच्यासाठी नवीन होते त्यामुळे कॅमेरा ऑन झाल्यावर ती एकदम नर्वस होते पण ती एकदम धमाल मस्ती करणारी मुलगी आहे हॅपी गो लकी ऑलवेज बी हॅपी आलं का सँडविच आलं काढते आता 2 मिनिटं राहूची तयारी करते कंपॉस अच्छा उद्याची स्कूलची स्कूलची शार्प करून त्याच्यातच टाकलंय सगळं त्याला द्यायचं ना शार्प करायला त्यालाच देते पण हे टाकून देते अजून याच्याशी राहू उद्या स्कूल आहे ना चल पटापट मला बॅग भरायची आहे मग हा काय रे अच्छा शार्प करते ना
सँडविच आलेलं आहे मस्त. आता आम्ही सँडविच एन्जॉय करणार आहोत आणि संडे तर ऑलमोस्ट संपत आलाय. उद्यापासून नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. आपल्या प्रत्येकाचंच रुटीन सुरू होणार आहे. सो लेट्स गेट बॅक टू द रुटीन आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय. बाय कर सगळ्यांना. बाय करा. बाय बाय. भेटूया उद्या. भेटूया उद्या. सी यू अगेन. सी यू अगेन. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. शेअर सबस्क्राइब. अरे राहिलंच होत. राहून तर राहिलं. मग गेले 2-3 ब्लॉग. बोलला नाही राहून. बोललाच नाही. बिझी होता. बिझी होता राहून. स्कूल ऍक्टिव्हिटीज.